बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चित्र शिकणार आहोत। ते म्हणजे स्मरणचित्र। स्मरणचित्र म्हणजे सूर्य आणि सूर्यफूल। आपण हे दोन चित्र आज काढणार आहोत। हे दोन्ही चित्र वर्तुळापासून तयार होतात। बघा मुलांनो, या ठिकाणी वहीच्या पानावरती मी अगोदर पेन्सिलच्या साहाय्याने बॉर्डर आखून घेतलेली आहे। त्यानंतर सुरुवातीला आपला जो विषय आहे त्या विषयाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर दिनांक टाकायचे, ज्या दिवशी तुम्ही चित्र काढणार आहात त्या दिवसाचे दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे। बघा मुलांनो, आपण सर्कल काढण्यासाठी बांगडीचा वापर करणार आहोत। बघा या ठिकाणी मी दोन सर्कल काढून घेणार आहे। एक सर्कल म्हणजे आपल्याला सूर्य काढायचा आहे, दुसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला सूर्यफूल काढायचं आहे। हे बघा, हे झालं एक सर्कल। दुसरं सर्कल काढते मी। हे बघा, बघा मुलांनो, सूर्य तुम्हाला सर्वांना माहिती कसा असतो। आता सूर्याला बाजूला लहरी असतात लहान मोठ्या स्वरूपामध्ये, ते आपण काढणार आहोत। बघा, मी त्याची छानशी छोटीशी डोळे काढते। त्यानंतर हे बघा, आता हे आपलं पहिलं चित्र। ह्या पहिल्या चित्राला आपण आता काळ्या स्केचपेनने बॉर्डर करणार आहोत। या सर्कलला काळ्या स्केचपेनने बॉर्डर करून घ्या। त्यानंतर मुलांना सूर्याचा कोणता रंग असतो बरं, कोण सांगतं? बरोबर, सूर्यामध्ये पिवळा रंग असतो, लाल रंग असतो, नारंगी रंग असतो। बघा, आता याला मी कलरिंग करणार आहे मुलांना। बघा आता मी कलर कसं करते आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे। सुरुवातीला मी या ठिकाणी लाल रंग घेते। रंग कसा घेते लक्ष ठेवा। आपल्याला यामध्ये शेडिंग करायचं मुलांना। आपण शेडिंग शिकलेलो आहोत इयत्ता तिसरीमध्ये। बघा या ठिकाणी काय करायचं, सखोल असा लाल रंग द्यायचा आहे। त्यानंतर ऑरेंज कलर, ऑरेंज कलर हा लाल रंगामध्ये होता, थोडासा मिक्स करून घ्या। नंतर तो बाजूने द्या व्यवस्थित। बघा यामध्ये मी कलर काम कसं करते आहे याकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे। झाला तुमचा ऑरेंज कलर देऊन वाटलं तर परत थोडासा लाल कलर हा थोडासा डार्क करून आणि यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा। हे दोन रंगाचे छान मिक्स व्हायला पाहिजे मुलांना। त्यानंतर आता मी पिवळा रंग वापरणार आहे। हे बघा, हा पिवळा रंग मी ऑरेंज कलरमध्ये या ठिकाणी अगोदर मिक्स करून घेणार आहे। हे बघा, छान अशी शेड पण तयार होते।
थोड़ा ऑरेंज कलर थोड़ा कमी वाटते होने ठिकाण थोड़ा सा मिक्स करून घ्यायचं आहे मला येलो कलर मध्ये छान मिक्स करा रंग ऑरेंज कलर हा थोड़ा कलर मध्ये मिक्स करून घ्या या पद्धतीने तुम्हाला कलर काम करायचं बघा मुलांना आता बाजूने ज्या लहरी असतात इथे सुद्धा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये ऑरेंज कलर त्यानंतर थोडासा पिवळा रंग ठिकाणी असं छान रंग मिक्स करून घ्या हा झाला तुमचा सूर्य बघा मुलांना आता मी सूर्यफुलाचं चित्र काढणार आपण हे दुसरं जे वर्तुळ काढलेलं आहे त्या ठिकाणी सूर्यफुलाचं चित्र काढणार आहे बघा सूर्यफुलाची पानं काढते मी हे झालं सूर्यफुलाचं चित्र आपण पेन्सिलने काढून घेतलं बघा मुलांना आता याला थोडंसं काळं स्केच पेनने डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये सर्कल काढून घ्या बॉर्डर करून घ्या
बघा हे झालं आपलं चित्र काढून डार्क पण केलं काळ्या स्केच पेनने, तर यामध्ये आपल्याला छान कलरिंग करायचं आहे बघा. यासाठी आपण येलो आणि ऑरेंज कलर वापरणार मुलांनो. आणि मध्ये बघा काळा रंग असतो, जे बिया असतात सूर्यफुलाच्या त्या काळ्या रंगाच्या असतात, आणि काही थोडासा डीप येलो कलर असतो. हे बघा बाजूने आपण तो देणार आहोत. थोडासा ब्राऊन पण असतो. तुम्ही काळा रंग वापरला तरी चालेल असतो. थोडंसं मिक्स करा. हे बघा तिथे वाटेल तिथे तो रंग बघा मुलांनो. आपण आता मध्ये रंग देऊन घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी बघा पानांना रंग देणार आहोत. शेडिंग करायचं आहे मुलांना आपल्याला. या ठिकाणी अगोदर काय करायचा, ऑरेंज कलर द्यायचा आहे बघा. तर येलो कलर हा कलर मिक्स करायचा आहे मुलांना. छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे. मी कसं कलर करते ते बघून घ्या. याच पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्या ह्या कलर करायच्या आहे. मुलांना या पद्धतीने छान शेडिंग करायचं आहे. तुम्ही सूर्यफूल तयार होईल आपलं छान असं मोठं चित्र काढायचं आहे. दोन्ही पण त्यामध्ये शेडिंगमध्ये रंगवायचं आहे. मुलांना छान असं कलरिंग केलेलं आहे आपण सूर्यफूल आणि सूर्य. बघा मुलांना आता फक्त खालचा जो देठ आहे तो हिरवा आपल्याला आता या ठिकाणी करायचा रंगवायचा आहे. त्याला सुद्धा तुम्हाला शेडिंग करायचं आहे. डार्क ग्रीन घ्या, त्याच्या बाजूलाच थोडासा लाईट ग्रीन पण द्यायचा आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी या पद्धतीने. हे बघा खालच्या बाजूला मी डार्क ग्रीन दिला, या ठिकाणी लाईट ग्रीन देते. झालं हे पानसुद्धा झालं. बघा मुलांना
हे सूर्य आणि हे सूर्यफूल या दोघांचे चित्र तुम्हाला छान असं कलरिंग करायचं आहे, काढायचं आहे. बघा मुलांना, हे जे कलर आहे हे व्यवस्थित छान मिक्स करा. हा सूर्याचा या ठिकाणी हा जो ऑरेंज कलर आहे तो छान असा मिक्स करून घ्या व्यवस्थित. तिकडून थोडीशी वेगळे दिसायला नको. त्यानंतर येलो कलर, पद्धतीने तुम्हाला याच पद्धतीने हे दोन्ही चित्र छान असे कंप्लीट करायचे आहे, पूर्ण करायचे आहे. धन्यवाद.